नमश्रीयराजाय विवेकानंदसूरय स्वामिने स्वामीने तापहारी स्वामीनेतापहारी प्रियमिरानो नमस्कार जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे जसा भाव तसा देव जसा भाव तसा देव ही म्हण आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा कशाप्रकारे आपण आपलं जीवन घडवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक होईल म्हणून आपला भाव कसा पाहिजे यावरच आज आपण चिंतन करणार आहोत आपल्याकडे सहा कडवी आहे आणि त्या माध्यमातून आपण या विषयावर आज चिंतन करणार आहोत मंत्र तंत्र अन उपचारांना देव कधीच भुलत नाही प्रेमभक्तीचा सदा भुकेला अशा भक्तांना तो दर्शन देई अशा भक्तांना तो दर्शन देई मंत्र तंत्र अन उपचारांना देव कधीच भुलत नाही काही लोक गारुडी सापाला पकडतात ते काहीतरी मंत्रतंत्र वापरतात आणि सापाला पकडतात पण देव म्हणजे काही साप नाही आहे तुम्ही मंत्रतंत्रानं काही देवाला वश करू शकत नाही किंवा उपचार बरेचदा आपण बघतो की षोडश उपचार काय केला आज भगवंताला षोडश उपचार नैवेद्य दिला पूजा केली होम केला एवढ्या ब्राह्मणांना जेवण दिलं एवढा यज्ञ केला ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे बाहेरच्या आहे तुम्ही कितीही करा पण त्यामुळे तुम्हाला देव दर्शन देईलच असं नाही आहे कारण ह्या गोष्टी देवाला काही आवश्यक नाही आहे आपल्याला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे भगवंत प्रसन्न होईल आपल्याला दर्शन देईल पण देव तशानं प्रसन्न होत नाही भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनामधली एक घटना आहे एकदा राधाकांत मंदिरातून सोन्याचे दागिने चोरी गेले आता हे मथुरबाबूला कळलं मथुरबाबू त्या मंदिरात गेला आणि देवाला म्हणतो म्हणे देवा छी छी तू म्हणे तुझ्या दागिन्यांचं रक्षण करू शकला नाही तू आमचं काय रक्षण करणार तुझे स्वतःचे दागिनेस तर तू रक्षण करू शकला नाही तेव्हा श्री रामकृष्ण तिथे होते ते म्हणाले की अरे मथुर हा तुझा किती हीन भाव आहे छी छी तू असं कसा बोलतो हे तुला बोलणं असं बोलणं शोभत नाही अरे म्हणे त्या भगवंताला काही कमी आहे का साक्षात लक्ष्मी म्हणे त्याचे त्याची सेवा करत आहे आणि त्याला काय तुझ्या ह्या सोन्या चांदीची कमी आहे हे तुझ्या तुझ्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचं आहे पण त्याच्या दृष्टीनं ही तर म्हणे मातीची ढेकलं आहे त्याला म्हणे याच्यामध्ये कुठे इंटरेस्ट आहे तुला त्यामध्ये खूप म महत्व वाटत असेल ह्या गोष्टी म्हणे भगवंताला आवडत नाही ना त्याला या गोष्टीची गरज नाही त्याला काय भाव भक्ती देऊन प्रसन्न केलं पाहिजे तुम्ही बाहेरच्या कितीही त्याला गोष्टी दिल्या तरी काही देव प्रसन्न होत नाही जे बघा श्री रामकृष्णांनी मथुरनाथांचे डोळे उघडून दिले की सोनं चांदी उपचार मंत्र तंत्र आपल्याला वाटते की यामुळे आपण देवाला पकडू शकू असं नाही आहे तुकडोजी महाराजांचा एक फेमस अभंग आहे म्हणी भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र तुकडोजी महाराजांनी त्यांच्या गाण्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की मनामध्ये भाव नाही आणि म्हणतो की देवा मला पाव देव अशानं भेटायचं नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव काय बाजारचा भाजीपाला आहे का काय तुम्ही त्याला पैसे देऊन विकत घेऊ शकता तो ह्या तुमच्या कितीही तुमच्याकडे कितीही असेल धन दौलत तो याचा भुकेला नाही देव आहे भावाचा भुकेला म्हणून मंत्रतंत्र आणि उपचारांना देव कधीच भुलत नाही प्रेमभक्तीचा सदा भुकेला अशा भक्तांना दर्शन देई अशा भक्तांना दर्शन देई तो अशाच भक्तांना दर्शन देतो की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रामाणिक प्रेम आहे तुम्ही बाहेरचे कितीही उपचार करा कितीही मोठं कर्मकांड करा दान करा यज्ञ करा ब्राह्मण भोजन करा तुम्ही कितीही करा तरी तुम्ही त्याद्वारे भगवंताला पकडू शकत नाही भगवंताचं ऐश्वर काय आहे त्याग वैराग्य विवेक ज्ञान भक्ती प्रेम हे सगळं तुमच्याकडे ऐश्वर असेल तर भगवंत दर्शन देईल तुमच्या बाहेरच्या ऐश्वर्याला तो कधीच भूलत नाही भगवान श्री रामकृष्णांचे एक भक्त होते ईशान बाबू ते नियमित कर्मकांडामध्ये तल्लीन राहायचे दक्षिणेश्वरला आले की म्हणजे की आता सहा वाजले मला माझी संध्या करायची आहे ते गंगजा किनारे द्यायचे संध्या गायत्री मंत्र तंत्र सगळे करायचे तेव्हा ठाकूर एक दिवस त्यांना म्हणाले ईशान बाबू म्हणे हे म्हणे संध्या गायत्री तुम्ही किती दिवस करणार हे कर्मकांड तुम्ही किती दिवस करणार आयुष्यभर काय तुम्ही हेच करत राहणार का म्हणे आता ह्या बाहेरच्या गोष्टी सोडून द्या आतमध्ये डूप द्या आता खरोखर भगवंतावर प्रेम करा हे सगळं कर्मकांड तुम्ही केलं की आयुष्यभर म्हणजे आता भगवंतावर खरं खरं प्रेम निर्माण करा हे तुम्ही कर्मकांड घेऊन किती दिवस बसणार बरेच लोक आयुष्यभर कर्मकांडामध्येच गुंतलेले असतात पण त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम आणि भक्ती कधीच निर्माण होत नाही तर यांनाच बाहेरच्या गोष्टींनाच ते खूप महत्त्व देतात बाह्य आचार विचार उपचार हे सगळं ते मानतात पण मात्र खरं खरं प्रेम त्यांच्या हृदयात नसते मनात वेगळे कृतीत वेगळे वाणीशी मुळीच नाही मेळ भावमनीचा देव जाणतो नाही चालत खेळूने खेळ नाही चालत खेळूने खेळ मनात वेगळे कृतीत वेगळे म्हणजे मनामध्ये विचार एक सुरू आहे आणि कर्म मात्र वेगळेच करतो आणि पुन्हा त्याची वाणी ती वेगळीच आहे म्हणजे या कुठ यांच्यामध्ये कुठे मेळच नाही आहे तुमचे विचार तुमचे कृती तुमचे शब्द यामध्ये कुठेच मेळ नाही म्हणजे तुम्ही काय करता तुम्ही सत्याचं आचरण करत नाही असत्याचं आचरण करता तुम्ही विचार एक करता करता दुसरंच म्हणजे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात लोकांना तुम्ही दाखवता वेगळं आणि खाण्याची दात मात्र वेगळेच असतात तुम्ही एखाद्याची स्तुती करता प्रशंसा करता कशासाठी त्याच्याकडून पैसे काढायचे आहे म्हणून तुम्हाला एकदा त्याच्याकडून पैसे मिळाले की तुमचं गोड बोलणं वगैरे वगैरे सगळं बंद होऊन जातं तुम्ही त्याला मग तोंडही दाखवत नाही हे सगळं कशासाठी होतं त्याच्याकडून पैसे मिळवण्यासाठी बघा असे लोक असतात समाजामध्ये नरेंद्रनाथांचा एक शाळा मित्र मोठा पोलीस अधिकारी झाला आणि खूप प्रेम दाखवायचा दा नरेंद्रावर नरेंद्र तू माझा बालमित्र आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या घरी येणं आज जेवण करायला आता नरेंद्राला भोजनाला बोलावलं रात्री ह्या मित्रांनी आणि नरेंद्र साधा भोळा संध्याकाळी गेला त्याच्या खोलीवर खोलीवर गेल्यावर त्या अधिकाऱ्यानं तो होता इंग्लिश ब्रिटिश अधिकारी तो जरी भारतीय होता तरी नोकरी ब्रिटिशांची करायचा ना त्याने दरवाजा बंद केला स्वामीजींना बसवलं आणि चौकशी करू लागला तू खरोखरच संन्यासी आहे का तू ढोंग तर करत नाही तू देशाविरोधात कारवाया तर करत नाही तू क्रांतिकारी तर नाही म्हणजे असे उलटसुलट प्रश्न विचारू लागला आता बघा शाळेमधला मित्र ऑफिसर झाला दाखवतो आहे की नरेंद्र मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गोड गोड बोलून स्वामीजींना खोलीवर घेऊन गेला आणि आता त्याची वर्तणूक बघा त्याचे शब्द बघा म्हणजे स्वामीजीशी तो बोलत होता ते काही खरं होतं का ते सगळं वरवरचं होतं खरं प्रेम नव्हतंच स्वामीजींनी सांगितलं की म्हणे तू मला बोलावलं हे सगळं खोटं सांगून यावेळेस मी तुला माफ करतो त्याचा कॉलर धरून त्याला वर उचललं आणि टाकून दिलं दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेले स्वामीजी तसे निर्भय होते ते काही घाबरणारे नव्हतेच असे लोक आपल्याला समाजामध्ये खूप बघायला मिळतात देवाला वचन देणार मंदिरात जाणार म्हणा देवा मला या संकटातून वाचावं हो। मी तुला शंभर तोळ्याचे दागिने सोन्याचे दागिने करून देईल आता भगवंताला तर म्हणतो की शंभर तोळ्याचे दागिने करून देईल मला संकटातून वाचाव हो। आता देवाच्या कृपेनं जर हा त्या संकटातून बाहेर पडला आता मात्र शंभर तोळे सोनं देण्याची इच्छा होत नाही याने भगवंताला वचन दिलं आहे की मी तुला शंभर तोळ्याची दागिने देईल आता मात्र जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा हा विचार करतो भगवंताला शंभर तोळ्याची काय गरज आहे आपण जर पॉलिश करू सोन्याचा पॉलिश करून जरी दिले दागिने तरी होते दहा तोळ्यामध्ये तर होऊन जाते शंभर तोळे कशाला पाहिजे म्हणजे बघा देवाला सांगतो की देवा तुला तो शंभर तोळ्याचे दागिने देईल आणि आता दहा तोळ्याचे पॉलिश करून सगळे ते दागिने भगवंताला देतो आता देवाला कळत नाही का जे देवाला सगळं काही कळते भावमनीचा देव जाणतो नाही चालतं खेळून खेळ खेड़। भगवंताशी खेळ खेड़ खेळून चालत नाही तो तुमच्या मनीचा भाव जाणतो म्हणून लक्षात ठेवा असं कधीच करू नका की बोलायचं एक करायचं एक आणि मनामध्ये विचार मात्र दुसरेच म्हणजे काया वाचा मनाचा कुठे मिळच नाही आहे राजकारणी खूप करतात खूप वचनं देतात लोकांना सांगत सांगतात की तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ एकदा सत्तेवर आले की मग काही करत नाही पाच वर्षापर्यंत नुसते खिशे भरतात आता हे राजकारणामध्ये चालू शकते तेही चालत नाही पण आता ते करतात स्वार्थामुळे पण इथे देवाच्या दरबारी मात्र हे चालत नाही तुम्ही खरोखर जर भक्त असाल साधक असाल तर मात्र ह्या गोष्टी तिथे बिलकुल चालत नाही कारण भगवंताला तुमच्या मनातला भाव कळतो तुम्ही भगवंताला नाही फसवू शकत तुम्ही एखाद्या माणसाला फसू शकाल असा विचार करू नका की भगवंताला तुम्ही फसवू शकाल भगवंतापासून तुम्ही लपवून ठेवू शकाल तुम्ही भगवंतापासून काहीच लपवून ठेवू शकत नाही कारण तो तर अंतर्यामी आहे तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे काही त्याला कळत नाही का अशा प्रकारची चलाखी किंवा कपट भगवंताजवळ बिलकुल चालत नाही तुमची काहीच प्रगती होणार नाही असा जर भाव असेल तर अनंत भावमय भगवंताशी जोडा प्रेमाचे एक नाते प्रत्येकाचा भाव वेगळा भगवंताला सर्वची कळते भगवंताला सर्वची कळते अनंत भावमय भगवंताशी जोडा प्रेमाचे एक नाते आता भगवंतावर आपण प्रेम करायचं कसं सोपा उपाय म्हणजे भगवंताशी नातं जोडा कारण आपल्याला प्रेम करणं माहिती आहे आपण या जगातल्या गोष्टींवर प्रेम करतो आईवर वडिलांवर पतीवर पत्नीवर मुलांवर नातेवाईकांवर आपण प्रेम करतो म्हणजे आपल्या हृदयात प्रेम आहेच तेव्हा ही जी आपली नाती आहे कशी आहे ही सांसारिक नाती आहे आता तुम्ही भगवंताशी आता ना असं नातं जोडा भगवंताला पण तुमच्या कुटुंबामधला एक सदस्य समजा जसे तुमच्या कुटुंबात पाच लोक आहे भगवंताला पण त्यामधला सहावा समजा आणि तुम्ही इतरांवर जसं प्रेम करता तसंच भगवंतावर पण प्रेम करा तो तुम्हाला दिसत नसेल पण त्याला मात्र तुम्ही दिसता हे नेहमी लक्षात ठेवा तो सगळं काही बघू शकतो तेव्हा तुमच्याच परिवारातला एक सदस्य म्हणून त्याला समजा आता नाते नाती वेगवेगळी आहे तुम्ही कोणतेही नातं जोडू शकता भगवंताला सगळं कळते आता शास्त्रामध्ये म्हटलं आहे की दास्यभाव भाव साख्यभाव वासल्यभाव मधुर भाव आणि शांतभाव शास्त्रामध्येही पाच भाव सांगितलेले आहे तेव्हा इथे दास्यभाव भाव, भाव। म्हणजे दास्य मी भगवंताचा दास आहे मी फक्त भगवंताचा दास आहे आणि भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे मी जे काही जे करतो ते भगवंतासाठीच करतो भगवंत माझा स्वामी आहे माझा मालक आहे ही सृष्टी भगवंताची आहे मी त्याच्या इच्छेनं काम करतो असा भाव पाहिजे सारा जीवन चरण समर्पण रामजी मै नही हू मेरा जो कर नासो करलो मुझेसे दास सदा हो मै तेरा काय म्हटलं इथे की भगवंता मी तुझा दास आहे मी तुला संपूर्णपणे शरणागत आलेलो आहे तुला जे पाहिजे ते माझ्याकडून करून घे मी आणि माझा भाव सोडून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे त्याला आपलं स्वामी केलं पाहिजे जसे हनुमंतानी रामाला आपलं स्वामी समजलं आणि स्वतःला तो काय समजायचा दास समजायचा समर्थ रामदास म्हणतात की मी रामाचा दास आहे रामदास अशा प्रकारे दास्य भाव आपल्यामध्ये पाहिजे दुसरा आहे साख्य भाव भगवंत माझा मित्र आहे तो आपलाच आहे जवळचा आहे जिगरी मित्र आहे बघा सुदामा आणि भगवान कृष्ण यांच्यामध्ये किती प्रेमाचे घनिष्ठ संबंध होते कारण सुदामाचा भगवान कृष्ण मित्र होते बाळपणीचे मित्र होते त्यांच्यामुळे त्यांचं नातं घनिष्ठ होतं अशा प्रकारचं नातं आपण भगवंताशी जोडलं पाहिजे अर्जुनसुद्धा भगवंताचा मित्रच होता उद्धवसुद्धा भगवंताचा मित्रच होता म्हणजे अशा प्रकारे भगवंताशी मित्राचं नातं जोडायचं की तो आपला मित्र आहे अगदी जिवलग मित्र आहे जिगरीचा मित्र आहे आणि तो आपल्याला नेहमी मदत करायला तयार आहे तो आपला हात कधी सोडणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही साख्यभाव ठेवू शकता दास्यभाव ठेवू शकता वात्सल्यभाव यशोदा म्हणायचे की बालकृष्ण माझा मुलगा आहे भगवंताला तुमचा मुलगा समजा बालकृष्ण गोपालकृष्ण तुम्हाला मूलबाळ नसेल तर भगवंताला घ्या ना तुम्ही मुलगा म्हणून स्वीकारणं नंतर मधुर भाव आहे जसा राधेचा भगवान कृष्ण माझे पती आहे किंवा मीराबाई भगवान कृष्ण माझे पती आहे या भावाने त्यांनी भगवंताची आराधना केली उपासना केली प्रार्थना केली आणि म्हणून भगवंत प्रसन्न झाले आणि सगळ्या शेवटी शांत भाव जो ऋषींचा होता कारण त्यांचे जगातले काही नाते नसतात ते भगवंतावर सतत प्रेम करत राहतात त्यांचा भाव शांत असतो भगवंतावर ध्यान करणं जप करणं प्रार्थना करणं हे ते करत असतात तेव्हा इथे आपण कोणत्याही भावाचा स्वीकार केला तरी हरकत नाही कारण प्रत्येकाचा भाव वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला जे नातं आवडेल ते नातं आपण भगवंताशी जोडलं पाहिजे अनंत भावमय भगवंताशी जोडा प्रेमाचे एक नाते प्रत्येकाचा भाव वेगळा भगवंताला सर्वची कळते भगवंताला सर्वची कळते तेव्हा भगवंताला सगळंच कळतं तुम्ही एखाद्या भावाचा आश्रय घ्या म्हणजे तुम्ही भगवंतावर जोर करू शकाल अरे तू माझी माता आहे तू माझा पिता आहे माझा तुझ्यावर अधिकार आहे माझं तू ऐकलंच पाहिजे तू मला दर्शन का देणार नाही भक्त प्रल्हाद ध्रुव बघा याने भगवंताला माता पिता मानलेला आहे आपण पण म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणाम त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव आपण प्रार्थना म्हणतो की देवा तूच माझं आई आहे वडील आहे भाऊ आहे बहीण आहे सगळं तूच आहे पण प्रत्यक्षात मात्र आपण तसं समजत नाही हे नातं आपण दृढ केलं पाहिजे भगवंताला आपलं करून घेतलं पाहिजे त्यासाठी भगवंतासोबत एखादा भाव जोडला पाहिजे म्हणजे मग आपली भगवंताशी घनिष्ठता वाढते आणि आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकतो जसा भाव तसाच देव हेची सनातन सत्य असे भावाविना नमिळे काही हेची सर्वत्र सिद्ध होत असे ह्याची सर्वत्र सिद्ध होत असे जसा भाव तसाच देव हेची सनातन सत्य असे आज जसा आपला भाव असेल देवपण तसाच असतो कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात ते तुम्ही कोणत्याही भावाने जरी माझ्याकडे आलात तरी मी तुमचा स्वीकार करतो वचन दिलेलं आहे भगवंतानी म्हणजे तुमचा जसा भाव असेल त्या भावाने तुम्ही भगवंताकडे जा आणि भगवंत तुम्हाला त्याप्रकारेच दर्शन देईल आता कुणी रामावर भक्ती करतात कुणी कृष्णावर करतात कोणी शिवावर करतात कोणी देवीवर करतात कोणी विठ्ठलावर करतात आता आज जसा आपला भाव असेल तसा मला शिव आवडत असेल मी शिवाची पूजा करत असेल कुणाला राम आवडत असेल कुणाला कृष्ण आवडत असेल कुणाला रामकृष्ण आवडत असेल आता वा भाव वेगवेगळे वेग असू वेग वेग शकतात सगळ्यांना काही एकच देव आवडेल असं नाही आहे आणि हेच तर हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे आपल्या आवडीनुसार आपला देव निवडता येतो बाकी कोणत्याही धर्मामध्ये ही मुभा नाही तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे देव निवडू शकत नाही तुम्हाला जे जीसस ख्राईस्टच घ्यावा लागेल येशू ख्रिस्तालाच मानावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही मानू शकत नाही इस्लाममध्ये तुम्हाला अल्लालाच मानावं लागेल मुभा नाही आहे पण हिंदू धर्मामध्ये याला म्हटलं आहे की तुमचं इष्ट तुमची आवडती देवता आता जी असेल ती तुम्ही घ्या ना भाव कोणताही घ्या त्यामध्ये काहीच फरक पडत नाही कारण आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या नामरूपाच्या मागे जे सत्य आहे ते एकच आहे ते बदलत नाही आणि भगवंत थोतरपूर्ण ब्रह्म आहे परब्रह्मा आहे तो निर्गुण निराकार आहे तुमच्या भावाप्रमाणे तो कोणतंही रूप धारण करू शकतो भगवंताला काय अशक्य आहे भगवान श्री रामकृष्णाने मथुरबाबूला काली आणि शिवरूपामध्ये दर्शन दिलं कारण मथुरा भाव होता तो कालीचा भक्त होता श्री रामकृष्णाने त्याला काली आणि शिवाच्या रूपात दर्शन दिलं तर भैरवी ब्राह्मणीला भगवान श्री रामकृष्णांनी रामाच्या रूपात दर्शन दिलं कारण ती रामाची भक्त होती आणि गोपाळची आई तिचा भाव होता गोपाळकृष्णाचा बालकृष्णाचा ती बालकृष्णाची पूजा करायची भगवान श्रीरामकृष्णाने तिला बालकृष्णाच्या रूपात दर्शन दिलं बघा म्हणजे ज्याचा जसा भाव असेल त्या भावामध्ये भगवंतांना रामकृष्णांचं दर्शन झालं रामचंद्र दत्त कृष्णाचे भक्त होते त्यांनी रामकृष्णांमध्ये भगवान कृष्णाला बघितलं म्हणजे भगवान श्री रामकृष्ण कोणतंही रूप तुमच्या इच्छेप्रमाणे घेऊ शकत होते म्हणून म्हटलेलं आहे सर्व देवदेवी स्वरूपाय श्री रामकृष्णाय नम भगवान श्री रामकृष्ण कशा आहे सर्व देवदेवी स्वरूपाय आहे त्यांच्यामध्ये सगळ्याच देवदेवता आहे तुम्ही त्यांची कोणत्याही रूपामध्ये आराधना करा तुम्हाला ते दर्शन देतील कारण भगवंताला हे शक्य आहे भगवंताला काहीच अशक्य नाही तुमचा जसा भाव असेल त्या भावानं तुम्ही त्याला आळवा आणि त्याच रूपामध्ये तो तुम्हाला दर्शन देईल हनुमंताला भगवान कृष्णाने रामाच्या रूपात दर्शन केलं दिलं बघा कारण भक्ती होती रुक्मिणीने सीतेच्या रूपाने दर्शन दिलं म्हणजे भक्ताचा जसा भाव असेल त्याप्रमाणे भगवंत पण दर्शन देत असतो त्याचं एक विशिष्ट काही नामरूप नाही तुमच्या भावाप्रमाणे भक्तीप्रमाणे प्रेमाप्रमाणे तो ते रूप धारण करतो त्याला कोणतेही रूप घेणं शक्य असते म्हणून बघा जसा भाव तसा देव ह्याची सनातन सत्य असे भावाविना न मिळे काही हेचे सर्वत्र सिद्ध होत असे जर भाव नसेल तर काहीच लाभत नाही भावेन लभते ज्ञानम भावेन देवदर्शनम भावेन लभते ज्ञानम भावेन देवदर्शनम भावामुळेच तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं तुमचा जर तो अद्वैत भाव असेल तर आणि भावेनं देवदर्शनम आणि जर भाव असेल तर तुम्हाला देवदर्शन पण प्राप्त होतं म्हणजे दोनही गोष्टी तुम्हाला प्राप्त होते पण ज्ञान आणि भक्ती दोन्ही पाहिजे असेल तरी तुमच्याजवळ साकार असो की निराकार असो तुम्हाला त्याप्रमाणे दर्शन होईल पण तुमचा भाव दृढ झाला पाहिजे जर तुमचा भाव तसा असेल तर तुम्हाला त्याच रूपामध्ये भगवंत दर्शन देईल इथे मुळीच संशय नाही जसा भाव तसाच देव हेची सनातन सत्य असे विना न मिळे काही हेची सर्वत्र सिद्ध होत असे ह्याची सर्वत्र सिद्ध होत असे कुठे शोधता भगवंताशी आपल्या हृदयातच तो वसे व्याकुळ होऊन आळविता येथे हृदयातची भगवंत दिसे येथे हृदयातची भगवंत दिसे कुठे शोधता भगवंताला तुमच्या हृदयाताची तो वसे अरे भगवंताला तुम्ही बाहेर शोधता कुठे तो तर तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे तुमचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे तो तुमच्या अगदी जवळ आहे तुमच्या हृदयामध्ये अंतर्यामी आहे आता आपल्याला हे शोधावं लागेल भगवंत कुठे आहे हे शोधावं लागेल तो असेल सगळीकडे सर्वत्र पण त्याचा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये जास्त आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की भक्ताचं हृदय हा भगवंताचा दिवाणखाना आहे ड्रॉइंग रूम आहे भक्त हृदय आहे बैठक का आण ईश्वर का आणि तर आना जाना मालक जमीनदार असेल ज्याचे दहा बिल्डिंग असेल तो कुठे राहत असेल पण एका विशिष्ट बंगल्यामध्ये मात्र तो बराच वेळ राहतो त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या बंगल्यामध्येच तुम्हाला जावं लागेल तशा प्रकारे भगवंत सगळ्याच्या हृदयामध्ये आहे पण भक्ताच्या हृदयामध्ये त्याचा प्रकाश जास्त आहे तो आपल्या हृदयामध्येच आहे त्याला आपण कुठे शोधणार भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रणाम मंत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे हृदयकमलमध्ये राजितम निर्विकल्पम सदसदखिल भेदातीतम एक प्रकृती विकृती शून्यम विमल विमलपरमहंसम रामकृष्ण भजामह या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे हृदयकमलमध्ये राजितम निर्विकल्पम भगवान श्रीरामकृष्ण तुमच्या हृदय कमलावरती बसलेले आहे आणि ते प्रकृती विकृतीच्या पलीकडे आहे म्हणजे आपण ध्यानमंत्रामध्ये सुद्धा भगवान श्री रामकृष्णांचं ध्यान आपल्या हृदयामध्ये करतो भगवद्गीतेमध्ये म्हणतात भगवान श्रीकृष्ण ईश्वर सर्व भूतानां हृदय अर्जुन तिष्ठती भगवंत हा कुठे राहतो सर्व भूतानाम पण सगळ्या भूतांच्या हृदयात राहतो ईश्वर सर्व भूतानां हृदय अर्जुन तिष्ठती तो हृदयामध्ये राहतो सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये राहतो म्हणजे आपल्याला भगवंताला बाहेर कुठेही शोधायची गरज नाही तो अगदी आपला अंतरात्मा आहे आपल्या हृदयामध्येच आहे आपण त्याला आळवलं तर तो ऐकतो कुठे शोधता भगवंताशी आपल्या हृदयातच तो वसे व्याकुळ होऊनही आळविता येथे हृदयातची भगवंत दिसे जर त्याला आपण व्याकुळ होऊन आळवलं तर त्याचं दर्शन आपलं इथेच होतं आपल्याला बाहेर कुठे शोधायची गरज नाही तो आपल्या अगदी हृदयात आहे तुम्ही जर ध्यान केलं आणि अंतर्मुख झालात तर तुमच्या हृदयामध्येच तुम्हाला भगवंत दिसेल तर तुम्ही त्याला बाहेर कुठे शोधता तो तुमच्या अगदी इतका जवळ आहे तुमच्या हृदयामध्येच आहे तिथे शोधा तिथे तो तुम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण ती त्याची नेहमीची जागा आहे म्हणून म्हटलं आहे की व्याकुळ होऊन आळविता येथे हृदयातची भगवंत दिसे देवासारखा नसे कन वाळू पाप तो कधीच बघत नाही सोडून सर्व पापकर्मांना आश्रय घ्या प्रभूच्या पायी आश्रय घ्या प्रभूच्या पायी देवासारिखा कण वाळून असे पाप तो कधीच बघत नाही देव कसा आहे दयामय आहे तो आपल्या पापांकडे बघत नाही आपण कितीही पाप केलेली असेल तरी देव आपल्याला माफ करू शकतो गीतेमध्ये भगवंत म्हणतात सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरण रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छा मि शुच अर्जुना सगळे धर्म सोडून दे आणि मला शरणागत हो मी तुला तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल अहम त्वा सर्व पापेभ्यो आणि मोक्ष इच्छा मिशुच तुला पवित्र करून तुला मी मोक्ष देईल अट काय आहे फक्त मला शरणागत हो भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे आणि पापकर्म करणं सोडून दिले पाहिजे इकडे आपले पापकर्म करणं सुरूच आहे आणि तिकडे आपण म्हणतो की आश्रय घेतला त्याला काही अर्थ नाही भगवंत भार घेणार नाही तेव्हा इथे भगवंत आपले पाप बघत नाही स्वामी शिवानंद महाराज म्हणायचे की जर का कापसाचा मोठा ढीग असेल तर अग्नीची छोटीशी चिंगारीसुद्धा त्या ढिगाला पूर्ण भस्मसात करून टाकू शकते तशा प्रकारे तुमचा पापाचा डोंगर जरी असेल तरी भगवंताची कृपा झाली तुम्ही भगवंताला शरणागत झाला भगवंताचं नामस्मरण केलं तर ह्या पापाचा डोंगरसुद्धा एका मिनटात जळून खाक होऊन जाऊ शकतो एवढी शक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये आणि प्रेमामध्ये आहे भगवंताच्या नामामध्ये आहे तेव्हा आपण जरी काही आपल्यातून चुका झाल्या असेल तो विचार न करता आता भगवंताच्या चरणी आपण आश्रय घेतला पाहिजे आणि पापाचरण आपण थांबवलं पाहिजे इकडे आश्रय घेतला आणि तिकडे पापकर्म सुरूच आहे होणार नाही आपण जे केलेलं असेल ठीक आहे भगवंत माफ करेल ना भगवंत काही काहीच मनामध्ये ठेवत नाही बघा जीसस क्राईस्टच्या जीवनामधली एक घटना आहे ही एक पतिता होती वेश्या होती आता सगळे लोकांनी तिला एका चौकामध्ये आणलं म्हणे ह्या बाईचं चरित्र चांगलं नाही हे व्यभिचार करते हिला आपण दगडं घेऊन मारून टाकलं पाहिजे सगळ्यांनी आपापल्या हातामध्ये एक एक दगड घेतला हिनं खूप पाप केलेलं आहे हिला पप्पाची सजा मिळाली पाहिजे आपण सगळे हिच्या अंगावर दगडं फेकून हिला मारू तेव्हा येशू ख्रिस्त तिथे आले त्यांनी तो सगळा सीन बघितला आणि मग त्यांनी त्या ते बाईकडे पण बघितलं आणि सगळ्यांकडे बघितलं आणि म्हणाले की तुमच्यापैकी ज्यानं कधीही मनाचं पाप केलेलं नसेल त्यांनी पहिला दगड मारावा आता बघा मनाचं पापसुद्धा पापच आहे तुमच्या मनामध्ये जरी पर परस्त्रीविषयी वाईट विचार आले असेल ते पण पाप आहे तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाद्वारे जर पापकर्म केलेलं नसेल त्यांनीच पहिला दगड तिला मारावा सगळ्यांनी मानाखाली घातल्या कारण सगळ्यांनीच काही ना काहीतरी वाईट कृत्य केलेले होते आणि सगळे खाली माना घालून तिथून निघून गेले मग येशू ख्रिस्त त्या बाईजवळ गेले आणि बेटा हे असं तू करू नकोस पण जा तू जे केलं असेल ते सगळं माफून जाईल गो अँड नो मोर सीन जा आता तुझे सगळे पापं नष्ट झाली म्हणजे येशू येशुख्रिस्ताने त्याला आशीर्वाद दिला, दिला। की आता याच्यापुढे असं करू नको आणि तू जे काही केलेलं आहे ते आता जा सगळं नष्ट झालेलं आहे म्हणजे जीसस क्राईस्ट त्या बाईची सगळी पापं नष्ट करू शकले ही शक्ती भगवंतामध्ये आहे तर बघा भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात अपिचेत सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सह भगवान म्हणतात की अपिचे सुदराचारो त्यानं कितीही वाईट कर्म केलेले असेल पण तो जर मला शरणागत आला तर त्याला आपण साधूच म्हटलं पाहिजे कारण तो आता बदललेला आहे आता तो पूर्वीचा पापी राहिलेला नाही आहे अपिचे सुदराचारो भजते मान्य भाग साधुरेव समंतव्य त्याला आता साधूच समजलं पाहिजे सम्यक व्यवस्थेतो ही सह तेव्हा भगवान कृष्णसुद्धा गीतेमध्ये म्हणतात की कि मनुष्यानं कितीही पापं केलेली असली तरी त्याचा उद्धार होऊ शकतो त्याने सगळी पापकर्म सोडून दिली आणि भगवंताला शरणागत झाला भगवंताचं अनन्य भावानं चिंतन केलं तर तो सुद्धा पवित्र होऊन भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो भगवान श्री रामकृष्णांकडे गिरीश घोष कालिपद घोष यांनी कितीतरी पापं केलेली होती भगवान श्री रामकृष्णांकडे आले त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला आणि बघा दोघांचा उद्धार झाला त्याने सगळे वाईट कर्म सोडून दिली आणि ते संत झाले म्हणजे भगवंताच्या कृपेनं काय होऊ शकत नाही मनुष्यानं कितीही पाप केलेलं असेल पण तो जर भगवंताला शरणागत झाला आणि त्यानं जर आपली सगळी पापकर्म करणं सोडून दिलं तर भगवंत अतिशय कनवाळू आहेत ते तुमचे पाप बघणार नाही तो ते तुमचा पण उद्धार करतील म्हणून करत तर आपण त्याला पथित पावन म्हणतो तो पथितांचा पावन करत आहे तो काही आपल्यासारख्या लोकांची पापं बघून द्वेष करत नाही तो सगळ्यांना आपल्या गळ्याशी लावतो कारण तुम्ही जर त्याचे भक्त बनलात तर तुमची काळजी तो घेणारच त्याच्यावर भार टाकल्यानंतर त्याला ते तुमचा भार घेणं भाग आहे पण मात्र तुमच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे तुमचं जीवन बदललं पाहिजे तेव्हाच तर भगवंत भार घेईल ना म्हणून जसा भाव तसा देव ही कविता आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया जीवन सौंदर्यसूत्र जसा भाव तसा देव मंत्र तंत्र अन उपचारांना देव कधीच भुलत नाही प्रेमभक्तीचा सदा भुकेला अशा भक्तांना तो दर्शन देई अशा भक्तांना तो दर्शन देई मनात वेगळे कृतीत वेगळे वाणिशी मुळीच नाही मेळं भावमणीचा देव जाणतो नाही चालत खेळून खेळ नाही चालत खेळून खेळ खेर। अनंत भावमय भगवंताशी जोडा प्रेमाचे एक नाते प्रत्येकाचा भाव वेगळा भगवंताला सर्वची कळते जसा भाव तसाच देव हेची सनातन सत्य असे विना न मिळे काही हेची सर्वत्र सिद्ध होत असे हेची सर्वत्र सिद्ध होत असे कुठे शोधता भगवंताशी आपल्या हृदयातच तो वसे व्याकुळ होऊनी पाळविता येथे हृदयातची भगवंत दिसे देवासारखा नसे कनवाळू पाप तो कधीच बघत नाही सोडूने सर्व पापकर्मांना आश्रय घ्या प्रभूंच्या पायी आश्रय घ्या प्रभूच्या पायी जसा भाव तसा देव आपण हे बघितलं तेव्हा आपण ही कविता पण बघितली तेव्हा आज आपलं चिंतन आपण इथेच थांबूया आणि पुढे आपण जेव्हा भेटू तेव्हा एखादा नवीन विषय घेऊन त्यावर आपण चिंतन करू नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु